हॅलो, नमस्कार. मी रंजना. तर आजचा पदार्थ इथे मी बनवणार आहे मटकी चाट. त्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. बघा, एक बाउली भरून इथे मटकी आहे आणि इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहे मी. इथे थोडस एक गाजर घेतलेलं आहे किसून, मी कापून घेतलं तरी चालेल बारीक. आणि हे एक काकडी घेतलेली आहे, ती पण मी इथे किसून घेतलेली आहे. एक छोटा अर्धा टोमॅटो आहे इथे. तीन मी इथे घेतलेले आहे हिरवी मिरची आणि थोडीशी आहे कोथिंबीर. इथे थोडेसे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आणि इथे घेतलेले आहे आपले डाळिंबाचे दाणे. आणि इथे गॅसवर ठेवलेलं आहे मी एक पातेलं, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी आपण घालणार आहोत. आपली मटकी त्यामध्ये आपल्याला थोडीशी छान उकडून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडीशी घालणार आहे मी हळद, अर्धा टीस्पून. आणि चवीपुरतं घालणार आहे मीठ, एक छोटा टीस्पून घालणार आहे मीठ. नंतर आपण मिठाचा वापर करणारच आहोत. तर इथे मी टाकून घेणार आहे मटकी. 2 मिनिट आपण ह्या मटकीला छान शिजवून घेऊया. 2 मिनिटं झालेले आहे, आपली मटकी मस्त शिजते. तर आता अजून आपल्याला हे पूर्ण पाणी या मटकीमध्ये शिजून आपलं पूर्ण कोरडी करायची आहे. म्हणून आपली मटकी असेल तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे. तर या मटकीला एवढं पाणी लागणार आहे. तर अजून 1-2-3 मिनिटांमध्ये आपली मटकी छान शिजून होईल. तर पूर्ण पाणी ह्याच्यामध्येच आपल्याला ते आटवायचं आहे. आणि जर जास्त तुमच्याकडनं चुकून झालं तर तुम्ही त्या पाण्याचा वापर भाजीत वगैरे दुसऱ्या करू शकता. 5 मिनिटांनंतर इथे मटकी छान झालेली आहे. आणि ह्या आपल्याला एवढीच फक्त मटकी अशी हवी, गाळ नको आहे ती. इथे बघा आपली मटकी एका डिश मध्ये काढून घेते. बघा अगदी थोडस आपल्या ह्याच्यामध्ये पाणी येतं, बाकी पाणी छान त्याच्यामध्ये झालेले. इथे आपण टाकून घेणार आहोत कांदा. कांदा आपल्या चाटमध्ये जास्त असेल तरी तो छान लागतो. आवडत असेल तर स्पायसी तुम्ही करून खाऊ शकता ह्याच्यामध्ये. मिरची किंवा लाल तिखटही तुम्ही घालू शकता. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट तर आहेच. तर इथे घालणार आहे मी काकडी, इथे घालणार आहे टोमॅटो. हे सालीसकट मी छान भाजून घेतलेले आपले शेंगदाणे आहेत. इथे घालायचे आहे आपले डाळिंबाचे दाणे. आंबट तिखट आपली चाट अतिशय छान होते. तुम्ही जास्तही प्रमाणात घालू शकता. आपल्याला थोडस घालायचं आहे चाट मसाला. याच्यावरती तुम्ही शेवई घेऊ शकता. इथे चवी पुरतं अगदी थोडस, कारण आपण मीठ टाकूनच आपली मटकी शिजवलेली आहे. हे बघा मी हातावर घेऊन असं थोडस फक्त मीठ घालते. मोड आलेल्या मटकीची इथे चाट आपली तयार झालेली आहे. एकदम पौष्टिक आणि अतिशय स्वाद असलेली ही चाट. आजची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका नवीन रेसिपी सोबत उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.